आज आपण अतिशय हाय प्रोटीन आणि हाय फायबर असलेली मशरूमची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. मशरूम दो प्याजा असे या भाजीचे नाव आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी 250 ग्रॅम हे मशरूमचं पाकिट येतं. प्रत्येक ठिकाणी हे अवेलेबल होत नाही, तुम्हाला ते शोधूनच घ्यावं लागेल. बघा, तर मशरूमच्या वरती एक काळपट अशी लेअर असते, ती आपण नखाने किंवा सुरीच्या साह्याने काढून घेणार आहोत. बघा या पद्धतीने एक थोडीशी काळपट लेअर असते, त्याच्यावर पातळ अशी ती काढून घ्यायची आहे. आणि ती जी मशरूमची दांडी असते तिलासुद्धा अर्ध आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व मशरूम्सला आपण आधी स्वच्छ करून घेणार आहोत. मशरूम अशा पद्धतीने स्वच्छ झाल्यावर त्याला पाण्यात घालून छान असं धुवून घ्यायचं आहे. मशरूमला क्लीन करणं अति आवश्यक असतं, कुठलेही बॅक्टेरिया त्यात असू शकतात. आणि त्यानंतर मशरूमला अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. बघा, पातळ स्लायसेसमध्ये सुद्धा तुम्ही त्याला कट करू शकतात किंवा इतर कुठल्याही भाज्यांसारखं तुम्ही त्याला बारीक तुकडे करू शकतात, कुठल्याही शेपमध्ये तुम्ही त्याला कट करू शकतात. मी या पद्धतीने सर्व मशरूम्स असे कट करून घेतलेले आहेत. आता पहा, 2 मोठे साईजचे कांदे घेतलेले आहे आणि त्यांना अशा पद्धतीने चौकोनी चौकोनी त्यांचे पीसेस काढून घ्यायचे आहे. सुरीने नाही कापायचे आपल्याला कांदे, फक्त 4 तुकडे करायचे मोठे आणि त्यांचे अशा बारीक पाकळ्या किंवा चौकोनी पाकळ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 2 प्रकारचे कांदे कापले जातात ह्या भाजीमध्ये. आता 2 कांदे आपण या प्रकारे बारीक चिरून घेणार आहोत, म्हणजेच 2 कांदे आपण मोठे ठेवले आणि 2 कांदे बारीक चिरून घेतले. टोमॅटोसुद्धा आता बारीक चिरून घेणार आहोत आधी आपण, आणि 2 टोमॅटोची आपण प्युरी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने भाज्या कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 चमचा बडीशोप आणि थोडीशी कसुरी मेथी, हे 5 साहित्य आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. छान त्याला रोस्ट केल्यावर, थंड झाल्यावर अशा प्रकारे मिक्सरमधनं ते बारीक करून घ्यायची आहे पावडर. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि मशरूम आपल्याला आधीच भाजून घ्यायचे आहेत. तेलात छान परतून घ्यायचे आहेत मशरूम, त्यामुळे याला चव छान येते मशरूमच्या भाजीला. अशा पद्धतीने परतून घेणं आवश्यक आहे. मशरूम परतून घेत असताना त्याला असं पाणी सुटतं, ते पाणी आपल्याला वाया नाही घालवायचं आहे, ते पाणी पण ठेवायचं आहे. भाजीमध्ये आपण ते पाणी वापरणार आहोत. आता ते जे मोठे कांदे कापून ठेवले होते आपण हाताने, ज्या पाकळ्या मोकळ्या केल्या होत्या चोकणी, तेसुद्धा भाजून घेणार आहोत आणि त्यालासुद्धा मशरूम्समध्येच काढून घेणार आहोत. कढईमध्ये आता परत 1 चमचा तेल घातलं आहे, 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा त्यात घालून मी परतून घेत आहे. कांदा छान परतून घेतल्यावर 1 चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे मी. बघा या पद्धतीने आले लसणाची पेस्ट परतून घेतल्यावर 1/2 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे मी. कुठलाही लाल तिखट तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर जो मसाला मिक्सरमधनं आपण वाटून घेतला होता तोसुद्धा मसाला यात पूर्णपणे घालून द्यायचा आहे. आणि सर्वांना एकदमच असं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी त्यातच घातला आहे, त्यालासुद्धा मी सोबतच भाजून घेत आहे. आता त्यानंतरची ही स्टेप आहे, टोमॅटोची प्युरी केलेली असते आपण, तीसुद्धा यातच घालून द्यायची आहे आणि तिलासुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने टोमॅटो लवकर शिजावे त्यासाठी मीठ घालायचं आहे आपण त्यात. आणि त्याला 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहोत, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील. अशा पद्धतीने बघा, टोमॅटो आता छान शिजलेले आहे. त्यानंतर त्यात 2 चमचे दही घातलं आहे. दही घातल्यामुळे मसाल्यांचा जो एक हार्शपणा किंवा उग्र वास असतो तो सॉफ्ट होऊन जातो, त्यामुळे दही घालायचं आहे. झालं सगळं घालून आता आपलं फक्त शेवटची स्टेप म्हणजे ही मशरूम आणि कांदे जे आपण परतून घेतले होते ते यात घालून द्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये आणि त्यांनाही छान असं परतून घ्यायचं आहे. पहा, भाजीला कलर आणि टेक्स्चर खूप जबरदस्त आलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांना 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत आणि झाकून परत त्यांना 3 मिनटं आपण वाफ देणार आहोत. त्यानंतर मी त्यात कोथिंबीर घातलेली आहे. मशरूमची भाजी खूप लवकर तयार झालेली आहे आपली आणि खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा. अशा पद्धतीने जर तुम्ही मशरूम बनवले तर जे लोक मशरूम खात नाहीत, खूप लोकांना मशरूम हे आवडत नाही, तेसुद्धा आवडीने खातील, अशी ही भाजीची टेस्ट होते. पहा, अतिशय सुंदर अशी भाजी आपली झालेली आहे. त्यानंतर त्याला मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे. याला तुम्ही गरमागरम पराठ्यासोबत, फुलकेसोबत, कशासोबतही सर्व करू शकतात. खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.